नमस्ते मित्रांनो राज्यातील शिक्षकांबाबत अत्यंत दिलासादायक अशी बातमी आपल्या हाती येत आहे कारण शिक्षकांसंदर्भाने एका मोठ्या निर्णयाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि शिक्षण आयुक्तांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर ग्रामविकास विभागामार्फत विन्सिस आयटी सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेत अनेक त्रुटी असून बदल्यांच्या प्रक्रियेत अनियुक्त झाल्याची तक्रार शिक्षक राज्य रोस्टर कृती समितीने नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास विभागाकडे केली होती याकडे गांभीर्याने लक्ष देत राज्यभरातील विभागीय आयुक्तांनी या बदल्यांच्या तक्रारींसह आंतरजिल्हा बदल्यांच्या तक्रारींचा निपटारा एक महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जारी केले आहेत यामुळे या समस्येत अडकलेल्या शिक्षकांना आता न्याय मिळणार असल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत कोकण विभागीय आयुक्तांसह राज्यभरातील आयुक्तांकडे या समस्याग्रस्त शिक्षकांनी शेकडो तक्रारी केलेल्या आहेत त्यात बदल्यांमध्ये अन्याय झाल्याचा आरोप आहे या हजारो शिक्षकांनी तक्रारी दाखल करून ही बाब निदर्शनास आणून दिली होती त्याची दखल घेत ग्रामविकास विभागाने एक पत्र काढत आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत अन्याय झालेल्या शिक्षकांना विभागीय आयुक्तांकडे तक्रारी दाखल करण्यास सांगितले या आलेल्या सर्व तक्रारींचा एक महिन्याच्या आत निपटारा करून उचित कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व विभाग विभागीय आयुक्तांना दिले आहेत शिवाय ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया राबवलेल्या पुण्याच्या विन्सीस आय सोल्युशन कंपनीला अन्यायग्रस्त शिक्षकांची वस्तुस्थितीदर्शक दर्शक अहवाल देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत त्यामुळे बदली प्रक्रियेतील अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे या शिक्षक राज्य रोस्टर कृती समितीचे मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राजकुमार रंगनाथ पाटील यांनी सांगितले आहे